कागल तालुक्यातील बोळावी वाडी हे डोंगरमाथ्यावरील कोरडवाहू गाव आहे अशा गावाला राजे सिंह गाडगे यांच्या सहकार्यातून राजे फाउंडेशनच्या माध्यमातून विहीर बांधली त्यामुळे या गावचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे अशीच पाणीदार गावं होण्यासाठी समरजित गाडगेना आमदार करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सौ नवोदिता घाटगे यांनी केलं या निवडणुकीत सर्वसामान्य जनता सिंह घाडगे यांच्या प्रचारासाठी उतरली आहे त्यामुळं आता कागलमध्ये परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे असं नवोदिता घाडगे म्हणाल्या बोळावीवाडी बोळावी ठाणेवाडी या गावात नवोदिता घाटके यांनी संपर्क दौरा केला प्रत्येक गावात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून आपुलकीनं चौकशी केली नवोदिता घाटगे या गावापर्यंत आल्याचा पाहून अनेक महिलांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं गावातील समस्या नागरिकांची अपेक्षा जाणून घेऊन नवोदिता घाटगे यांनी समजितसिंह घाटके या यांची या नी निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट केली स्वर्गीय मंडलिक साहेबांच्या जयंतीला शुभ संकेत मिळालाय दोन हजार मध्ये सदाशिवराव मंडलिक कबशी चिन्हावर विजयी झाले होते तर आता दोन हजार दोन हजार एकोणीसला हेच विजयी कबशी चिन्ह समाजितसिंह घाटके यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं बोळावीवाडी बोळावी ठाणेवाडी या गावात प्रचंड पाणीटंचाई होती त्यामुळे इथले तरुण रोजीरोटीसाठी मुंबई पुणे इचलकरंजी मध्ये जायचे या गावांमध्ये शाश्वत विकास व्हावा तरुणांना रोजगार मिळावा दुर्गम भागाचा विकास व्हावा यासाठी समाजितसिंह घाटके झटत आहेत समाजितसिंह घाटकेंना एक संधी द्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असं आवाहन नवोदिता घाटके यांनी केलं सौ नवोदिता घाटगे यांच्या झंझावती दौऱ्यामध्ये प्रत्येक गावात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला अनेक घरांमध्ये त्यांचं औक्षण केलं जायचं यावेळी सुमन भोईटे कांचन पसारे लता मगदू विमल पोवार माजी उपसरपंच सदाशिव पोवार निवृत्ती पसारे बाळू शेळके तानाजी कोगे यांच्यासह महिला उपस्थित होत्या